नमस्कार, मी स्प्रेड चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. 18 ऑक्टोबर रोजी दिग्रस येथील घंटेबाबा पुण्यस्थिती महोत्सवाची सांगता, तर उद्याला होणार हिंदी कवी संमेलन. 7 ऑक्टोबर पासून दिग्रस येथे महान तपस्वी श्री घंटेबाबा यांच्या 77व्या स्मृती दिनानिमित्त सुरू झालेल्या यात्रेची सांगता 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उद्या दिनांक 15 ऑक्टोबर रोजी भव्य विनोदी हिंदी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. घंटेबाबा मंदिर या समोरील मंडपामध्ये उद्या रात्री 8 वाजता होणाऱ्या हिंदी कवी संमेलनामध्ये किरण जोशी अमरावती, माधुरी किरण बालाघाट, देवेंद्र परिहार मुंगेली छत्तीसगड, कपिल जैन व आंतरराष्ट्रीय शायर सलीम चव्हाण या कवी संमेलनात भाग घेणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी म्युझिक क्लब दिग्रस यांचा ऑर्केस्ट्रा, तर 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता स्त्रीची प्रतिमा व पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे. रात्री 7:30 वाजता हरिभक्त परायण महादेवराव माहुरे यांचे काल्याचे कीर्तन व हरिभक्त परायण मधुकर महाराज खोडे यांच्या हस्ते दहीहंडी आरती व काल्याचा प्रसाद राहणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 महाप्रसाद महापंगत होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. अफजल खान, ऋषिकेश हिराजसह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.